त्यांच्या सूचना आहेत आणि आमचे पियुष क्युरेटर किरण भोवीर आम्हाला ही माहिती देत आहेत काय नाव सागर सागर मात्रे सध्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये रोनक मात्रे यांना देखील आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये तर आमचे मंडप डेकोरेटर हे राजा दादा देखील येत दा आहेत सकाळच्या सत्रामध्ये देखील तुम्हाला ते दे पाहायला मिळतात श्रद्धांजली चषकामध्ये देखील त्यांची महत्वाची कामगिरी होती एम पी ट्रॉफी चॅम्पियनशिपमध्ये देखील त्यांची चांगली कामगिरी आहे क्रीडांगणाच्या सभोवताली हे सुसज्ज क्रीडांगण मुख्य व्यासपीठ आमचं समालोचन कक्ष संगीत कक्ष खेळाडू कक्ष प्रेक्षक गॅलरी बांधण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे मंडप से ते प्रोपरायटर आहेत त्यांचं ठिकाणी शुभागमन झाले आणि प्लस प्लसच्या माध्यमातून पाडाच्या माध्यमातून ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात सुंदर असे करंडक आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेशी आपण बघू शकाल कॅमेरामॅन चिन्मय ट्रॉफीज कव्हर करायचं पाहायला मिळतील सुंदर ह्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील सिल्वरचा हा मुलाम असलेला अर्थात चार एकंदरीत करंडक तुम्हाला पाहायला मिळतात त्यांच्या समोर मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि एमर्जिंग प्लेअर या सर्व ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या बाजूलाच तुम्हाला एच एफ हंड्रेड हिरो कंपनीची बाईक जी मालिकावीरसाठी या ठिकाणी देण्यात येईल कालच्या दिवसामध्ये ज्यांनी शंभरपेक्षा जास्त दबा उभारल्या ते रवी मात्रे देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आता इन ॲक्शनमध्ये गौरीपाडा द्वारकानाथ इलेव्हन गौरीपाडा हा संघ कालच्या आठ संघांच्या पोलमधून पोहोचला आहे तो या स्पर्धेच्या फर्स्ट सेमीफायनलमध्ये आजच्या आठ संघांच्या पोलमधून गावदेवी आर एम इलेव्हन सोनारपाडा पोहोचला आहे तो फर्स्ट सेमीफायनलमध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा टॉस या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि टॉस जिंकला आहे तो द्वारकानाथ इलेव्हन गौरीपाडा या संघाने आणि त्यांनी घेतला आहे शेतरक्षण करण्याचा निर्णय चला आता वॉर्मअप झाला असेल तर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे कारण आता जवळजवळ पाच वाजायला आलेले आहेत चार षटकांचा सामना असेल दोन्ही संघांनी याची नोंद या फर्स्ट सेमीफायनल लावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप सीझन सेवन सातव्या पर्वाचा हा पहिला उपांत्य फेरीचा सामना सोनारपाडाच्या विरोधात गौरीपाडामध्ये थोड्याच वेळात दोन्ही पाहायला मिळतील जोपर्यंत इथे मात्र सजावट केली जाते आमच्या व्यासपीठावर ज्यांचं नुकताच आगमन झालं आदरणीय लक्ष्मण मात्रे साहेब त्यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत त्यानंतर त्यांच्याच बरोबरीने शिवनाथ मात्रे साहेब देखील इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत नक्कीच uh, आमच्या व्यासपीठावर त्यांचा सन्मान देखील केला जाईल तर विनंती असेल आदरणीय लक्ष्मण मात्रे साहेबांना त्यांचा शुभ सन्मान आदरणीय भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत तर लक्ष्मण मात्रे साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या त्यांचा देखील शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित ॲम्बी ट्रॉफी चॅम्पियनशिपमध्ये बाळाभोईर साहेबांचे शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित केलं जात आहे मायची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण लक्ष्मण म्हात्रे साहेबांचा मात्र शुभ सन्मान केला जातो त्यानंतर विनंती असेल आदरणीय शिवनाथ मात्रे साहेबांना त्यांचं देखील सन्मानित आपण व्यासपीठावर करणार आहोत आदरणीय भोईर साहेबांचे शुभ हस्ते आदरणीय शिवनाथ मात्रे साहेबांचा शुभ सन्मान होत असताना आदरणीय बाळाभोईर साहेब दिवसातील सेमी ची मॅच स्वर्गीय द्वारकानाथ गौरी पाडा विपक्ष दिवसामध्ये इम्प्रेस केलं संघ यांच्या पाहायला मिळेल जिंकलाय गौरी पाडा संघाने क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय प्रथम फलंदाजीसाठी साठी इन्व्हाइट केलंय आर एम एलेव्हन गावदेवी सोनारपाडा संघाला सलामीवीर मैदानामध्ये येत असताना दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय मॅच सुरू होते पहिले षटक घेऊन येते गोलंदाज हे मन मात्रे स्ट्रायकिंग एन्डवर दत्ता ठाकूर चार षटकांची मॅच सेमी फायनलची मॅच कोणता संघ या स्पर्धेमध्ये मी फायनलमध्ये प्रवेश करेल दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा उडत विकेटने पहिला चेंडू एक्स्ट्रा कम्पल सरीज मध्ये घेऊन काढला गॅप आहे आणि दत्ता ठाकूरच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय चौकार ठोकला सकाळच्या सतरापासून हवाई हल्ले पाहिलेत आपण दत्ता ठाकूरच्या बॅटमधून टायमिंग प्रॉपर झाला जेलची संधी हाफ चान्स होता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला मयूर होते तिथे जोपर्यंत चेंडूची येईल तोपर्यंत दोन धावा वेगाने कम्प्लीट केल्या जातात हाफ चान्स होता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मयूरचा चांगला एफर्ट मी मरे दोन धावा कंप्लीट केल्या जातात चौकारानंतर दुहेरी धाव धावसंख्या होते फलकावर कावर पी वनचं षटक मैदानावरती हे मनमात्रे बॉलिंग ट्रॅकवरती द विकेटने इथे मात्र बॅट अँड पॅटमध्ये चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न थोडंसं मिसफील्ड होते एक इथे मात्र कंप्लीट केली दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केलाय योगेश पाटील वेगाने दोन धावा कंप्लीट केल्या जातात मिसफील्ड थोडंसं लेझी क्रिकेट पाहिलं योगेशने त्वरित कॉल केला दत्ता ठाकूरला दोन धावा होऊ शकतात आणि दोन धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात धावसंख्या होते द दोन धाव्याच्या मदतीने आठ ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सेमी फायनलची मॅच एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये कोणता संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल विकेटने हेमंत पुन्हा एकदा सज्ज होईल दत्ता ठाकूरला ऑफ करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही चेंडू जातो ऑलँग दार्पेट लॉंगन म्हणून येतोय डीप मिड विकेटमध्ये जोपर्यंत चेंडूची येईल तोपर्यंत दोन धावा जे एकाने कम्प्लीट केले जाते धावसंख्या देत दहा ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चार चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूवर चौकारता नंतर तीन दुहेरी धाव चांगली बॅटिंग करत साना ठाकूर नॉन स्ट्राईकिंग एंडला योगेश पाटील ओर्द विकेटने हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतोय मात्र पुन्हा एकदा बॅट अँड पॅटमध्ये चेंडू ता खोदून काढला शेतरक्षक का आहेत जोपर्यंत चेंडूची विकेल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कम्प्लीट केली जाते धावसंख्या होते दफलकवर एका धावेच्या मदतीने ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते षकातील एक चेंडू अजून शिल्लक क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातो लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पारंपरिक सोडी योगेश पाटील आणि तथा ठाकूरची आपल्याला पाहायला मिळते सातत्याने विकेटने हेमंत होतो स्ट्रायकिंग एंडवर योगेश पाटील पहिल्यांदा समोर जाईल षटकातील शेवटचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला सक्सेसफुल चेंडू जातोय सरळ साईड स्क्रीनला धडक मारत असताना योगेश पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार हा मैदान खरवर त्यांनी गाजवला होता तर संघाच्या अगेन्स्ट ठोकल्यात आर एम एलेवन गावदेवी सोनारबाडा संघाने सतरा पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर तीन दुहेरी त्यानंतर सिंगल त्यानंतर षटकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावपलकावर सतरा दुसरं षटक प्रगतीपथावर षटक घेऊन येतं दुसरं राम म्हात्रे गोलंदाज राम स्ट्रायकिंग एंड वर दत्ता पहिला चेंडू लॉफ्ट केलाय क्षेत्रक्षक आहेत जजमेंट घेत आहेत आणि बिग विकेट डाऊन दत्ता ठाकूर बॅक टू दी पवेलियन पहिला धक्का लागलाय बॅटिंग करत असताना आर एम इलेव्हन गाव पहिल्या षटकात वर्चस्व वर राहिलं बॅटिंग करत असताना आरे म गाव देवी सुनारबाडा संघाचं आणि दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक पहिल्या चेंडूवर जे संपादन केलं दत्ता ठाकूरला मैदान सोडावं लागतंय आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अमोल पाटील स्ट्रायकिंग एंडला योगेश पाटील मिस्टर परफेक्ट डावखुरात विस्फोटक फलंदाज एक व्यावसायिक दर्जेचा खेळाडू एंडला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज राम सज्ज गोलंदाजी ट्रॅकवरती चारशे षटकांची मॅच कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं होतं रामने पहिल्या चेंडूवर यश देखील संपादन करतोय त्याचप्रमाणे फॉर्म दाखवत असताना पण आजच्या दिवसामध्ये योगेश पाटील काय बॅटिंग करतोय नजाकत भरे स्ट्रोक हे त्याचं वैशिष्ट्य परफेक्ट क्रिकेटर त्याला म्हटलं जातं एक व्यावसायिक दर्जेचा खेळाडू योगेश पाटील राम विकेट नाही मात्र लॉफ्ट केलाय चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो चेंडू झेलची संधी अजून एक फलंदाज बाद धक्का क्रमांक दोन गोल्डन विकेट या मॅच गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते योगेश पाटीलला मैदान सोडावं लागतंय धक्का क्रमांक दोन लागलाय सतरा या धावसंख्येवर गोलंदाज राम कालच्या दिवसामध्ये ज्या रामने गोलंदाजीने आपलं वर्चस्व दाखवलं होतं ते, ते सातत्य कायम टिकवत असताना ग्रुप आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी स्वर्गीय द्वारकानाथ इलेव्हन गौरीपाडी संघाचा हा राम म्हात्रे हॅट्रिकच्या उंबरट्यावर स्ट्रॅकिंग इंडला बॅट्समन अमोल विकेटने इथे मात्र चेंडू हो मध्ये आहे झेलची संधी रक्षकाचा चांगला प्रयत्न होता पण इथे मात्र चेंडू बीट करून जातो एकदा इथे मात्र कंप्लीट केली दुसऱ्या इथे मात्र कॉल केला आणि वेगाने दोन धावा कंप्लीट केल्या जातात धावसंख्या होती दौफल कावर दोन धावेच्या मदतीने एकोणीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते राम म्हात्रे हॅट्रिकची संधी होती झे धावमध्ये देखील होता हाफ होता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यश रक्षकाचा त्याला बीट करून चेंडू जातो मागे जोपर्यंत चेंडूची तो जो 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 फेकेल तोपर्यंत तो दोन धावा कंप्ली केल्या जातात धावसंख्य होते अफल कर दोन मदतीने मतीने ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक प्रगतीपथावर राम मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती तीन चेंडू फेकलेत दोन धावा खर्च करतो दोन यश संपादन केलं स्ट्रायकिंग इंडला अमोल पाटील ओर्ध विकेटने राम सज्ज होतोय आउट चेंडू होता चेंडू टप्पा पडला ना तर खाली राहतोय समर इन डिलेवरी चेंडू न बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची सांगत होत चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे दौ संख्या झाली दावर एकोणीस उर्द विकेटने राम आता मात्र शफल झाले लॉफ्ट केलाय टायमिंग व्यवस्थित जुळ आलाय अलिव्हेशन मी का नाही तर तिथे झेल टिपलाय अजून एक फलंदाज बाद झाला आहे आर एम इलेवन गावदेवी सोनारवाडा संघाचा अमोल पाटील पॅक पा, टू द ओवर हॅट्रिक संपादन करतोय या षटकामधली तिसरी विकेट राम मात्रे आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय समीर पाटील ओवर ने राम स्ट्रायकिंग इंडला अमर ठाकूर या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे राम कमबॅक करून देत असताना पहिल्या षटकामध्ये हेमंत अगेन्स्ट सतरा धावा एकवटला होत्या या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बॅट अँड बॅटमधला बाड़ चिडू होता फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा बॅकिंगसाठी व्यवस्थित क्षेत्रक्षक येतात निर्धाव चिडूची सांगत होते दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय या षटकामध्ये कमबॅक करून दिला आहे पूर्णपणे स्वर्गीय द्वारकानाथ इलेव्हन गौरीपाडा संघाला राम म्हात्रेने अवघ्या दोन धावींचं षटक हाताळलं आणि तीन यश संपादन केले तीन ब्रेक थ्रू मिळवून देत असताना आर एम इलेव्हन गावदेवी सोनारपाडा संघाला दोन षटकां अखेरीस धावा झाल्या दफलकावर एक ही इथं आपल्याला पाहायला मिळते तीन गड्यांच्या मोबदलात तिचे तिसऱ्या षटकात मयूरचा वापर केलाय स्ट्रायकिंग इंडला बॅट्समन समीर पाटील कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मयूरची टोटल सहा विकेट तरी परिधान केले चांगली गोलंदाजी इकॉनॉमिक षटक ज्याने हाताळलं तोच मयूर तिसऱ्या षटकामध्ये कम बॅक करून दिला राम मात्रेने आता मात्र स्ट्रायकिंग इंडला समीर दत्ता ठाकूर योगेश पाटील अमोल पाटील झाल्यानंतर समीर आणि मैदानामध्ये अमर वर्ध विकेट आहे मयूर इथे मात्र लाईन चेक केली जाते पन्सांनी इथे मात्र गोलंदाजाला दंडित केलंय आणि चेंडू जातोय आहे सीमा पार नो प्लस फोर मी मिळते पहिला चेंडू इथे मात्र नो फेकला आणि नक्कीच फ्री हिट असणार आहे ची मॅच अशा प्रकारच्या चुका गोलंदाज मयूरकडून अपेक्षित नसतील फ्री हिटचा चेंडू द विकेटने मयूर सज्ज है लॉफ्ट केलाय चेंडू जातो अलॉग दी कार्पेट डिपीडिकेट वरून क्षेत्रक्षण येतोय एक धाव इथे मात्र कम्प्लीट केली दुसऱ्या धावेचा कॉल होता थ्रो थोडासा वायडीश येतो आहे बॅकअप साठी क्षेत्रक्षक आहेत धावसंख्या झाले जाफलकावर एका धाव्याच्या फ्री फ्रीटचा चेंडू होता संधी उचलायचा प्रयत्न होता समीरचा एकच धाव इथे मात्र मिळते स्ट्राईकवर आणला होता अमर ठाकूरला धावसंख्या झाली जाफलकावर एका धाव्याच्या मदतीने पंचवीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तिसरं षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकात सतरा धावा एकवटल्या होता त्यानंतर राम मात्रेने दोनच धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात करत असताना नो प्लस फोर आणि ही सिंगल धाव अमर ठाकूर स्ट्रायकिंग एंडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ ऑपस्टॉमपासून दूर पिचिंग पंचानी ते मात्र चेंडू वाईट घोषित केला धावसंख्या झाली धाव फलकावर सव्वीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या षटकाचा जर आपण विचार केला तर एकच चेंडू झाला आतापर्यंत पहिला चेंडू नो फेकला त्यानंतर सिंगल त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट इथे मात्र स्लोअर वन चेंडू होता पाटणपाडमधला चेंडू होता मनगडी फटका आपल्याला पाहायला मिळाला अमर ठाकूर दुसऱ्या दहावीस इथे मात्र कॉल केला डेंजर एंडला समीर पाटील येत असताना दोन धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात धावसंख्या होते दफलकर दोन धावेच्या मदतीने अठ्ठावीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्लोअर वन चेंडू होता रीड केला अमरने बॉडमॅनचा वापर केला ऑन साइडला फ्लिक केलं दोन धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात मयूर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतो आहे तिसरं षटक प्रगतीपथावर अजूनही चार चेंडू जखे शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील द विकेटने लॉफ्ट केला जातो बॉल ऑफ बँक ड्रायव्ह आपल्याला पाहायला मिळतं जेवढ्या वेगाने मयूरने चेंडू फेकला होता तेवढ्याच वेगाने चेंडू जातो वन बाउंस दे देतो चार धावा बत्तीस धावसंख्या ओवर द विकेट मयूर आता मात्र गतीमध्ये परिवर्तन वेरिएशन चांगला चेंडू होता फलंदाजाच्या मेरिटवर वर असताना पाहिलं रीड केलं अमर ठाकूरला चेंडू लॉफ्ट करायचा आहे कारण की शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत त्यामुळे मोठा फटका खेळायचा होता अमरला ते गोलंदाज मयूरने रीड केला आणि गतीमध्ये परिवर्तन निर्धाव चेंडूची सांगत होते पुन्हा एकदा सज्ज होते मयूर स्ट्रायकिंग एंडवर अमर ठाकूर आता मात्र पंचांकडे अपील आणि पंसांचं बोट आकाशाकडे अमर ठाकूर Back to the pavilion. कम बॅक केले मयूरने यश संपादन करतोय अमरची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज सिद्धेश पाटील या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या झाली धावफलकावर बत्तीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ओवर विकेट नाही मयूर पुन्हा एकदा सो स्ट्रायकिंग गेंड सिद्धेश नवीन आलेला फलंदाज थांबून खेळण्याचा प्रयत्न होता लॉफ्ट करण्याचा चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये मध्ये गेटवरून विकेटवरून क्षेत्ररक्षण घेतोय जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत दोन धाव वेगाने कंप्लीट केले जातात तीन षटकांचा जा खेळ मात्र समाप्त होतो धावसंख्या होते दफलकावर चौतीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चार गड्यांच्या मोबदलात बॅटिंग करत असताना आर एम एलेव्हन गावदेवी सोनारपाडा डीजे कालचा दिवस ज्याने गाजवून ठेवलं काल ज्याने वादळी खेळी केली हा वादळ कोणाला रोखता आला नाही तोच रवी म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती स्लॉगोरच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सजवतोय सा त्याला सामोरं जातील समीर आणि सिद्धेश अशी जोडी आर एम गावदेवी सोनारपाडा संघाची धावसंख्या झाली दफलकावर तीन षटकांच्या समाप्तीनंतर चौतीस सहा चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे उर्द विकेटने रवी सजोईल क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये आहे एक डीप मिडविकेटमध्ये एक काउ कव्हर्समध्ये त्यानंतर लॉंग ऑन त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं लॉन्ग लॉंग ऑफ ओपन केलं आहे पूर्णपणे लॉंग आणि एक्स्ट्रा कव्हर ओपन केलं आहे बॅट्समन समीर पाटेसाठी रवी पहिला चेंडू आखोटप्प्यात चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न पण चेंडू दिशेपासून भरकटत असताना गोलंदाज रवी पहिला चेंडू अव्हांतर फेकतो दवसंख्या होते दाव फलकावर पस्तीस ही दौसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू आव्हान फेकला रवीने स्ट्रायकिंग एंड वर सिद्धेश मात्र पुन्हा एकदा आखूटप्याची गुंडू होता भन्नाट वेगाने फेकला होता स्वतःच्या खांद्याचा वापर करत असताना गोलंदाज रवी निर्धाव चेंडूची सांगता होते स्लॉगोलचं षटक ओर्द विकेट नाही पुन्हा एकदा सच होतोय आता मात्र गतीमध्ये परिवर्तन वेटन वॉच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं स्टँड ऑन दुस पा सिद्धेश पाटीलच्या पाठवतून येतो हा शटका समीरच्या बॅटमधून षटकार आलाय दवसंख्या झाली दफलकावर एक्केचाळीसची धवसंख्या आपल्याला पाहायला मिळते ओव्हर दिकेटने राम पुन्हा एकदा सज्ज होतोय इथे मात्र आखूटबा चेंडू होता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॉलिंग ट्रॅकवरती रवी आहेत माफ करा निर्धाव चेंडू जी सांगत होते वारंवार आखोटाबाचा चेंडू इथे मात्र फेकण्याचा परफ्युम डिलिव्हरी प्रयत्न रवीचा चालू आहे स्ट्रायकिंग एंडवर समीर पुन्हा एकदा आखोटाबाई चेंडूचा पूल केला आहे आणि आता मात्र चेंडू जातो गॅप पण पंचाचा सिग्नल येतोय मिळताय त्या चार धावा समीर पाटीलला संख्या आपल्याला पाहायला मिळते रवी बॉलिंग ट्रॅकवरती अजूनही या षडकातील दोन चेंडू शिल्लक आहे या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिला चेंडू वाईट फेकला होता गोलंदाज रवीने त्यानंतर निर्धाव चेंडू त्यानंतर षटकार त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू त्यानंतर चौकार गोलंदाज रवी पुन्हा एकदा सज्ज होतो आता मात्र आकोटवा चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न डिपेडिकेटवरून क्षेत्ररक्षक येतो जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक दहावी मात्र कम्प्लीट केली आहे आणि एकाच दहावीवर मात्र समाधान मानावं लागतंय दहावसंख्या होते दफलकर एका दहावीच्या मदतीने सेहेचाळीसी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे रवी मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती सेहेचाळीस धावा उभारल्यात मी म्हणून एक फायटिंग टोटल उभं केलं आहे चार षटकांची मॅच आहे से सेमी फायनलची लढत कोणता संघ इथे मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल इथे मात्र आकुटव्या चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे आणि इथे मात्र झाला आहे झेल ड्रॉप झेलची संधी होती दोन धावा वेगाने कम्प्लीट केल्यात आणि दोनच धावांवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय धावसंख्या होते दफलकर दोन धावांच्या मदतीने अठ्ठेचाळीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते चार षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतं एकोणपन्नासचं टार्गेट स्वर्गीय द्वारकानाथ इलेव्हन गौरीपाडा संघासमोर सेमीफायनलची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते कोणता संघ इथे मात्र मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि या स्पर्धेमध्ये एक आकर्षक प्राईज देखील आपल्याला पाहायला मिळतंय आदरणीय विलास म्हात्रे आणि संदीप मात्रे साहेबांकडून जो संघ या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये मजल मारेल अँबे ट्रॉफी चॅम्पियनशिपमध्ये फायनलिस्ट ठरेल त्या संघाला नक्कीच एक मेंढा आणि शंभर भाकऱ्या देखील दिल्या जातील एक वेगळं प्राईज आदरणीय विलास म्हात्रे आणि संदीप म्हात्रे साहेबांकडून सेमीफायनलची मॅच मैदानमध्ये रंगत असताना चार षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सोनारपाडा संघाने अठ्ठेचाळीस धावा एकवटलात एकोणपन्नासचं टार्गेट असेल एकोणपन्नासचं टार्गेट एक ज्यावेळी पाठलाग करण्यासाठी गौरीपाडा संघ मैदानामध्ये दाखल होईल इन्व्हाइट करतोय कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन हे तुटने गावाचा एक अप्रतिम समालोचक करण का आन्सर आहे ना धन्यवाद ज्यांचा आवाज आपण खेळायचा पहिल्या सत्रामध्ये ऐकला उपस्थित तमाम पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत ग्रामस्थ मंडळ एम्बी ट्रॉफी चॅम्पियनशिप सीझन सेव्हन सातव्या पर्वामध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय दिवस दुसरा सामना शेवटचा पहिला उपांत्य फेरीचा फर्स्ट सेमी फायनल गौरीपाडाच्या विरुद्ध सोनारपाडा हे दोन संघांमध्ये लक्ष आहे ते आपण बघतोय एकोणपन्नास धाऊसंख्येच आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवी मात्रे आणि रवी मात्रेच्या सोबतीला आपण बघतोय सागर मात्रे या आघाडीची जोडी आहे तर रवीसाठी पारितोषिक आहे लागोपाडच्या तीन षटकारांसाठी आदरणीय श्री जे मात्रे साहेब यांच्याकडून पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं रवी कालचा दिवस ज्या फलंदाजाने आपल्या नावावरती केला गौरीपाड्याच्या माध्यमातून आपला खेळ करत असताना तो रवी आहे स्ट्रॅकिंग एंडला आणि त्याचं अगेन्स्ट ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर बॅटर रंगच स्थितीमध्ये सामन्याला सुरुवात पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ऑन साईड लाऊन ड्रायव्ह करता सॉफ्टेनि डीप मध्ये अ चेंडू झाला लॉंगाउनमध्ये अमोल त्या ठिकाणी पाहायला मिळाले थोडंसं फंबल झालंय रवीचा कॉल होता परंतु सागरने थांबवलंय कारण डाउन दी ग्राउंड लॉंगावरून फेकी वेगाने येत होती त्या ठिकाणी अंपायर्स आमचे सांगतात था, अमर ठाकूरला राऊंड द विकेटने तुम्ही येत आहेत फॉलोथर तुमचा खेळपट्टीचा बाहेर निघणारा असावा कारण अंपायरचा व्ह्यू ब्लॉक होतो आणि जेव्हा तुम्ही अपील कराल लेग बिफोरसाठी तेव्हा मात्र नॉट आउट देण्यात येतील अंपायर्सकडून हे सांगत असताना कारण फॉलोथ्रोमधून फॉलोथ्रोमध्ये तुम्ही मधू येऊ शकत नाही तो डेंजर झोन असतो तुम्हाला खेळपट्टीचं बाहेर निघावं लागेल चेंडू रिलीज केल्यानंतर ग ओ ग्लान्स करण्याचा प्रयत्न पायावरती आदळला आहे कम्पॉस तेच सांगताय तुम्ही राहुल द विकेट ने येतायत माझा व्यू ब्लॉक होते त्या ठिकाणी समोरच दिसत नाहीये आणि ते लेग बाय आता इशारा येतोय तर बघा आयोजकांची सूचना आहे जे कॅश प्राईज आपण लावलेलं आहे ते कृपया करून आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या स्कोर कडे जमा करायचा आहे आयोजकांच्या सूचना आहेत त्या सूचनांचं आपण पालन करा अमर ठाकूर ऑन साइडला खाली बसले मोठ्या बॅकलेमले पाठवलंय चेंडूला गौरीपाडाचा पॉवर हाऊस पावले मध्ये आपली पावर दाखवतो आहे षटकार पहिला मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अगोदरचा सा चेंडू सागरसाठी होता पायावरती आदळला यस अंपायरला दिसलं असतं तर या ठिकाणी प्लम्पर्स होता बाद असते परंतु व्हीव ब्लॉक करण्यात आला अंपायरचा आणि त्याच करणार असतो नॉट आउट देण्यात आले अगोदर देखील अंपायर सांगितलं होतं अमरला राउंड द विकेटने सेवा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये आपल्या डेंजर झोनमध्ये येतात सो so, तुमचा फॉलो थ्रो नेहमीच बाहेरच्या बाजूने निघणारा सवा अमरला आणि सोनारपणाला कुठेतरी नुकसान झालं विकेट त्याला मिळाली असती परंतु ठिकाणी सुदैवाने बचावले ते सागर मात्रे षटकार आणि धावफलक आपण बघतोय आठ या आकड्यावरती मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात संध्याकाळचं सत्र नयन रम्य असं वातावरण सूर्य अस्ताला चालला एक आणि दुसरा सूर्य अर्थातच सूर्याचं आणखी एक नाव रवी मात्रे रवी हे सूर्याचं नाव आहे आणि ते मात्र आता धावसंख्येचा उगम करता त्या ठिकाणी षटकार आला आलाय फलक आपण बघतो आठ या आकड्यावरती लक्ष फॉर्टी नाईनचं या डावामध्ये बारा पूर्णांक दोन पाच आस्किंग रनडीट आहे दोघांमध्ये चर्चा सत्र पाहायला मिळालं मिड ऑफला ज्या ठिकाणी योगेश पाटील या संघाचे सिनियर आहेत ते आणि अमर ठाकूरचे गोलंदाज आहेत त्यांच्यामध्ये ओवर द विकेटने येतात आता अमोर अमर आपल्याला पाहायला मिळतील राईट आम ओवर द विकेटने एका बाजूला गौरीपाडाचा पॉवर हाऊस ज्याने काल अक्षरशः धुमाकूळ घातला होता एकशे तीन धावा कालच्या दिवसामध्ये एकंदरीत त्याच्या तीन सामन्यांमध्ये अडतीस चेंडूंमध्ये ही धावसंख्या आपण बघितली होती चौथ्या सामन्यामध्ये खेळत आहेत आणि इथे आपण बघतोय आठवरती वरती धाव फलक सध्या गौरी पाडाचा अठ्ठेचाळीस पाठलाग षडक पहिलं पाप आपल्या प्रगती अमर होत आहेत पुन्हा एकदा सज्ज अमर ठाकूर बॅकफुटला गेला इनसाइड आउट सच अ चेंडू सी बापार दोन लागोपाठचे षटकार येतात आणि षटकारणीशी धावफलक आपण बघतोय चौदावरती जाऊन पोहोचलाय आता समीर पाटील आले कारण डोकेदुखी ठरला आहे जेव्हा जेव्हा हा फलंदाज खेळपाटीवरती उभा राहून बॅटिंग करतो हा त्याचा नैसर्गिक गेम आहे नॅशनल गेम आहे कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर पहिले दोन ओवर ते संयमाने खेळत होते नंतरच्या दोन ओवरमध्ये ते अटॅक करत होते या सामन्यामध्ये पहिल्या षटकापासून अटॅक आक्रमकता तुमचा बचाव करते अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स हाफ्ट्रॅकरता ऑन साइडला हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेंग मध्ये एलिवेशन या फटक्यामध्ये आणि लागोपाठचा तिसरा पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा पारितोषिक हे देखील मिळेल ते रवीला तिसरा षटकार आणि षटकारण्याची धाव फलक वीस वरती नवफलक आपण बघतोय सध्या जाऊन पोहोचलेला आहे ते वीस वरती षटकातील एक चेंडू चे निशिल्लक आहे फॉर्टी नाईनचा पाटला आणि आतापर्यंत आपण बघतोय वीस बापल्या पावर पाहायला मिळते ती रवी मात्रेची बॅकफुटला स्क्वेअर कॅट अन क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला सरळ चेंडू चालला डी मधून मापार आणखी एक चौकार येतो षटक पहिलं संपन्न आणि पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट करत असताना फोर टॅट ठोशाच ठोसा पाहायला मिळाला जेव्हा सतरा होत्या जेव्हा हेमंत मात्रे यांनी गोलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये सोनारपाडा बॅटिंग करत असताना आणि ते अमर ठाकूरने गोलंदाजी केली आणि गौरीपाडाच्या दावा दाफलकावरती पाहायला मिळतात नावाद चोवीस नॉनॉस ट्वेंटी फोर आफ्टर फर्स्ट ओवा हो पारतोषिक लावण्यात आलं था। होतं ते पारितोषिक जमा करायचं आहे कृपया करून आयोजकांच्या सूचना आहेत पारितोषिक सचिन श्री सचिन मात्रे यांनी लावलं होतं रवी मात्रे यांच्यासाठी बघा कृपया करून गाव फलक आपण बघतो चोवीसवरती षडक दुसरं असेल समीर पाटील मॉलिक मार्कवरती मोठ्या गावेंकडून पाहायला मिळतील समोर आहे तो सागर मात्रे एका बाजूला रवी सूर्य दुसऱ्या बाजूला सागर समुद्र थांग आणि वेळेला मधली यस्ती वाखवली ले जाते लेगला प्रयत्न होता मधल्या एसीवरती हा चेंडू आदळला रवी नारायण आहे सांगताय त्या ठिकाणी आणि इथे बाद होतोय धक्का पहिला चोवीस वरती कम बॅक समीर पाटीलचा पाडासाठी धाव फलक आपण बघतोय सध्या तुम्हाला पाहायला मिळेल चोवीस या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर धावा चोवीस आल्या होत्या आणि समीर पाटील आपल्यानं आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मयूर असेल राखी गिंडला समीरने पहिल्या चेंडूवरती वरती यश मिळवलंय कोलवंडा चेंडू चेंड साइडला कॅप मध्ये वळवलाय मिडविकेटला योगेश आहे त्या ठिकाणी फेक करतो कॉल आहे नॉन वेगाने धावले गुड रनिंग चांगला कॉल कॉर्डिनेशन पाहायला मिळालं योगेश थांबले उचलला त्यांनी परंतु रवीने कॉल दिला होता मयूरला त्या ठिकाणी वेगाने सेकंड अँड कम्प्लीट करतात धाव फलक सव्वीस वरती कॉन्फिडेंटली धाव घेत असताना आपण बघितलं रवीला सव्वीस वरती धाव फलक फुलटा सुद्धा ऑन ड्राईव्ह केला त्या ठिकाणी आमंत्रित करत असताना रवीला ते फलंदाज मयूर सिंगल फलक पुढे जात असताना आपण बघू शकाल ते म्हणजेच सत्तावीस या आकड्यावरती सा या सामन्यामध्ये समीकरण आहे ते फॉर्टी नाईनचं एकोणपन्नास धावसंख्येचं दहावा धाव फलकावरती पाहायला मिळते तर सत्तावीस चेंडू शिल्लक आहेत एकवीसच्या आपण बघू शकाल बावीसची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते पंधरा पंधरामध्ये बावीस पहिल्या षटकामध्ये या धावसंख्येला जे अंतर होतं ते आपण बघू शकाल आस्किंग नेट बारा पूर्णांक दोन पाचचं होतं ते मेंटेन करत असताना त्याच्या डबल धावा आल्या होत्या चोवीस धावा आल्या होता आणि समीर या ठिकाणी कमबॅक करतात पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर आता हे बॅटल रंगसदार स्थितीमध्ये असेल कारण समोरने समोरच्या बाजूने डावकुऱ्या तसे गोलंदाज आहेत राऊंड द विकेटने समोर उजव्या त्याचा फलंदाज रवी पुलर लेन बॅटचा चेहरा आहे सॉफ्ट ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा मध्ये फर्स्ट अँड कम्प्लीट सेकंड चा कॉल आहे ट्रैकिंग एंडला हिट झालंय सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल कॉल कोणाचा होता हे महत्त्वाचं नसेल आता परंतु विकेट मिळची आहे ती रवी मात्रेची मोठा धक्का लागलाय तो या ठिकाणी गौरी पाडाला नवसंख्या जाऊ फरती अठ्ठावीस धावलं होता जीवाच्या आकांताने तो धावत होता कौतुक या ठिकाणी करेन समीर पाटीलचं शंभर टक्के कमिटमेंट फॉलो थ्रो मधून चेंडू पर्यंत पोहोचले एक्स्ट्रा कव्हरला एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं हिट करण्यात आलं स्टिक वरती तितकंच कौतुक करेन विकेट किपरचं त्यांनी थांबले ते यशांवरती चेंडू पडू दिला आणि या ठिकाणी विकेट मिळते ती रवी मात्रे यांची नाराज असतील थोडे कारण या अगोदर देखील नाराज होते जेव्हा सागर बाद झाले आणि यावेळेला बाद होतात ते स्वतः रवी मात्रे ज्यांनी योगदान दिलं चोवीस ह्या सहा चेंडूंमध्ये मैदानास सातमध्ये त्यांचे बंधुराज येत आहेत हेमंत चौथ्या क्रमांकावरती आणि आता या दोघांकडून जास्त अपेक्षा असतील कारण टॉप ऑर्डर फलंदाज आहेत मयुर आणि हेमंत दावादा फुलकावरती पाहायला मिळतात अठ्ठावीस चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत आपण बघतोय चौदा चौदामध्ये एकवीस धावसंख्येचं समीकरण आपण बघतोय सध्या बॅटिंग करत असताना द्वारकानातील गौरी गौरीपाडा या संघासमोर एक्स्ट्रा कवरला थोडंसांतात आता पॉईंटच्या दिशेने शॉर्ट कव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक डीपमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ ऑन साईडला तुम्हाला तीन पाहायला मिळतात डीपमध्ये डीप इश कवर पॉईंट देखील फुलर लेंद होता ऑन साईडला ड्रायव्ह केलाय मिड विकेटच्या दरम्यान योगेश आता वेगाने चेंडूवरती आलाय उचललाय चेंडूला फेक करण्यासाठी थोडा वेळ घेतलाय कारण ते बघतायत कोणत्या दिशेने केली पाहिजे नऊ सेकंड अखेर करतात एका दावेने दाव फलक आपण बघतो पुढे जात असताना ते एकोणतीस वरती सामन्यामध्ये एका चेंडू अगणिक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हे समीकरण बदलत जाईल तीनामध्ये बनवायचे आहेत आता दावा आपण बघतोय त्या वीस दावा दाऊ फलक तुम्हाला पाहायला मिळेल एकोणतीसच्या आकड्यावरती मयूर आणि हेमंत सध्या आपण बघतोय गोलंदाज सेर समीर पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सफल झालेत ऑफसमचा अगदी जवळ पडला चेंडू रिॲक्शन जर आपण बघितली गोलंदाजाशी तर बचावलं गेलं ॲक्शन दीपले पाहणं योग्य असेल स्क्रीनवरती आता शेवटचा चेंडू होता शफल झाले होते पॅडल स्वेप करण्याचा प्रयत्न होता लेफ्ट फ्रॉम राऊंड द विकेटने आले होते ते गोलंदाज समीर पाटील स्ट्राकिंग इंडला मयूर होते नाव फोला की कोणतीसवरती आपण बघतोय दोन गडी बाद चेंडू आला होता आणि शफल होऊन या ठिकाणी आडव्या बॅटने ऑफ समचा बाहेर होता चेंडू या ठिकाणी आणि नक्कीच बॅट अँड पॅट निघून गेला तो एस सी रक्षकाच्या हातामध्ये दोन षटक संपन्न पहिल्या षटकामध्ये चोवीस दुसऱ्या षटकामध्ये दावा आपण बघितल्या तर त्या पाच दावा आल्या आणि दोन महत्त्वपूर्ण विकेट ज्यामध्ये एकाचं श्रेय जाईल ते पूर्णपणे आपण बघू शकाल समीर पाटील यांना तर एक रनआउटची विकेट पाहायला मिळाली त्या रनआउटच्या विकेटने डावाला का दिली असं कुठेतरी वाटत होतं की या सामन्यामध्ये पारडं वजनदार आहे ते द्वारकानाथ पाडाचं परंतु सहसा सोनारपाडा संघ हा सामना सोडणार नाही कारण दोन्ही संघ लढवई आहेत एका बाजूला कल्याण पश्चिमेचा संघ एका बाजूला डोंबिवली पूर्वेचा हा संघ आपण बघतो आहे दोन्ही संघांची ताकद आपण बघितली तर स्लॉगर या संघामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळतात आणि तितकेच संपन्न गोलंदाज आहेत अमर ठाकूर कुठेतरी मागडा ठरल्यानंतर समीर पाटील आले ज्यांच्याकडे अनुभव आणि त्या अनुभवी गोलंदाजाने या षटकामध्ये दावा फक्त पाच खर्च केला पहिल्या सामन्याचा सामनावीरचा सा पुरस्कार आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पटकावला होता दुसऱ्या सामन्यामध्ये रिद्धेशने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामनावीरचा सा पुरस्कार पटकावला होता सहा चेंडूमध्ये सहा विकेट वळवण्याचा विक्रम या गोलंदाजाने केला आहे या अगोदरच्या सामन्यामध्ये तो गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तयार होतोय बारा चेंडू आणि बारामध्ये बनवायचा आहे दावा दहाच्या सरासरी नवीस क्रॉस बॅटे त्या ठिकाणी स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता हेमन त्या ठिकाणी पाहायला मिळाले स्ट्राकिंग इंडला होते टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने नॅचरल ब्रेक पाहायला मिळाला मिडियम पेसरचा रिद्धेश पाहायला मिळतात रिद्धेश पाटील सहा विकेट अगोदरच्या एका षटकामध्ये सामन्यामध्ये त्याने मिळवले लेटकट करतायत कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता डीपमध्ये क्षेत्रक्षक आहेत वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले गुड फिल्डिंग फेक लगेचच करतात शेतरक्षक वेळेला पाहायला मिळाले श्रवण दाव फलक तुम्ही बघताय तीस या आकड्यावरती सामन्यामध्ये आता समीकरण असेल चेंडू शिल्लक दहा आणि दहा मध्ये बनवायचे दाव आपण बघतोय ते एकोणीस चार चेंडू भरपूर महत्वाचे आहेत यानंतर कोणता गोलंदाज येईल हे पाहण्या योग्य असेल परंतु हे चार चेंडू रिद्धेशे महत्वाचे मयूर समोर मयूर मात्रे ऑन साईडला वेगवान चेंडू होता शेवटच्या क्षणाला फक्त आपण बघू शकाल दिशा देण्यात आले आली मध्ये चेंडू अनेकेचा हातामध्ये कॅप्टन आहे सोनार पण फेक अॅक्युरेट आले नॉन स्ट्राके घडला गुड फिल्डिंग नाव फक्त एक मिळते आता स्पिरिट पाहायला मिळेल क्रिकेटचा स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळेल दर्जा पाहायला मिळेल वाढत असताना अकराच्या अकरा खेळाडू या ठिकाणी संघर्ष करतात दावा रुखण्यासाठी दुसऱ्या बाजूने हे फलंदाज दोन आणि तितकेच त्यांचे बाकीचे खेळाडू पॅवेलियनमधून तिथे देखील समर्थन करत आहेत त्यांच्या फलंदाजांचं दाबादा ते आपण बघतोय एकतीस होत्या आणि यावेळा देखील येतोय निर्धाव चेंडू टप्पा पडलाय क्रॉस बॅटेट खेळायचा प्रयत्न करतात मेरिट वरती खेळणं गरजेचं आहे अगेन्स्ट द स्पिन खेळत आहेत विथ द स्पिन खेळणं गरजेचं आहे जेव्हा दावा येत नाहीयेत आणि ते आपण बघतोय तर आता हे समीकरण चेंडू शिल्लक आहे ते आठ आणि आठ आठमध्ये मध्ये आहेत अठरा एट इन रिक्वायर मिनिंग एट रिद्धेश पाटील सफल झाले ऑन साईडला खेचलाय बायटचा रडारमध्ये आला चेंडू आणि चाललाय तो मिड विकेटचा बाहेर वाऱ्यासी वार्तालाप करत असताना ना सीमा पार बहु अशाच पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता तेव्हा मिस झाले आणि अखेर त्यांच्या फटक्याला यश मिळते आडव्या बॅटने त्यांनी चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या बाहेर षटकाने धावफलक जाऊन पोहोचले सदतीस वरती सात मध्ये बारा फुलर लिहित होता सॉफ्ट ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड अमर धावतो वेगाने चेंडू पर्यंत त्याच्या हातामध्ये चेंडू फेके होते नव सॅकड थोडी बाजूला त्यांच्या आणि दावा वेगाने मयूर आणि हेमंत मात्रे यांनी दोन पूर्ण केलेले आहेत मयूरकडे स्ट्राईक असेल दावा एकंदरीत तुम्हाला पाहायला मिळतं झालेले आहेत एकोणचाळीस लक्ष फॉर्टी नाईनचं गरज आहे ती आता दहा दाव संख्येची सहा चेंडूंचा खेळ आहे तो शिल्लक आमच्या वेस्ट समोर व्हाईट कलरचा पडदा आहे प्रेक्षकांनी पकडला आहे कृपया करून तो आपण सोडायचा आहे प्रेक्षकांना खाली बसलेला आहेत व्हाईट कॅप त्यांना विनंती असेल दहाची गरज आहे या सामन्यामध्ये टीम मिटिंग तुम्हाला पाहायला मिळते आहे गावदेवी आर एम लेवन सोनारपाडाची कारण जी बॅटिंग पहिल्या षटकामध्ये झाली पहिल्या षटकामध्ये ग्राफ भरपूर उंच गेला चोवीस कम्पेअर जर केलं पहिल्या पापप्लेमध्ये पहिल्या डावामध्ये सतरा होत्या जेव्हा गोलंदाजी करत होते ते हेमंत मात्रे आणि अमर ठाकूरने पापप्लेमध्ये चोवीस कर्ज केला आणि इथे देखील तसं चित्र झालं राम मात्रे दुसऱ्या षटकामध्ये आले तीन विकेट मिळवले डावसंख्यला लगाम लावली दुसऱ्या षटकामध्ये या डावामध्ये समीर पाटील आले पाच धावा फक्त खर्च केला एक विकेट मिळवली आणि त्यानंतर पहिला डाव जर आपण बघितला पंधरा आणि चौदा होत्या दोन शेवटच्या षटकांमध्ये आणि इथे तिसऱ्या षटकामध्ये दहा आल्यात आणि अजून उरलेल्या आहेत त्या डावात दहा चेंडू शिल्लक आहे सहा सहा चेंडू दहा हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल पुढचे पुढचे अर्थातच उद्याचा तिसरा दिवस असेल आणि आठ संघांचा पोल तुम्हाला उद्या देखील पाहायला मिळेल एकंदरीत बत्तीस संघ या स्पर्धेमध्ये खेळतात तीनशे बावन्न खेळाडू तुम्हाला एकंदरीत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील चार दिवसांमध्ये उद्याचा दिवस असेल तो तिसरा सतरा जानेवारी पहिला सामना उंबरलीच्या विरोधात शिरडोन दुसरा सामना दातिवलीच्या विरोधात गेसर तिसरा सामना असेल उत्तर श्रीच्या विरोधात काटे आणि चौथा सा सामना असेल खिडकाळीच्या विरोधात आगासन मध्ये आठ संघ उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात निर्णायक षटकामध्ये अमोल साता मध्ये चेंडू आणि समोर आहे तो मयूर मात्रे सहा मध्ये दहा पहिला चेंडू होता बॅटवरती मिळल नव्हता स्कोअर लेखला गॅप मध्ये त्या ठिकाणी विकेट किपर स्वतः समीर सेकंडचा कॉल आहे स्ट्रायकिंग चेंडू निसटला आणि धाव होती ती कम्प्लीट गुड रनिंग वेगाने धावला पॅवेलन मधून टाळ्यांचा कडकडाट आला कारण धावा एक एक महत्वाच्या आहेत एक एक धावेसाठी संघर्ष बनवण्यासाठी करतायत तर एक एक धाव रोखण्यासाठी संघर्ष सुरू आहे तो फिल्डिंग करणाऱ्या संघाचा प्रेक्षक मोठ्या संख्येने आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक जुळलेले आहेत या क्रीडा घेडांकडा सभवत आले देखील बरेचसे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात दोन हजाराच्या वरती प्रेक्षक ऑनलाईन या माझा आनंद घेत आहेत कारण दोन ताकदवान संघ शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच लढतील मयूरकडे पुन्हा स्ट्राईक असेल चेंडू पुन्हा पाहायला मिळतो अमोलच्या हातामध्ये चेंडू शिल्लक पाच आणि पाचमध्ये बनवायच्या आहेत आठ धावा पहिल्या डावामध्ये चार गडे बाद होते आतापर्यंत फक्त दोन विकेटच्या आधारावरती सात धावा विजयासाठी पुरेशा असतील ऑफ समचा बाहेर होता स्लाइटली ओवर पिच होता ऑन साईडला केसण्याचा सा प्रयत्न करत आहेत सांगता त्या ठिकाणी हेमंत मेरिट तुम्ही खेळा जसा चेंडू येतोय तसं मारणं गरजेचं आहे आणि इथे आपण बघतोय खेचण्याचा प्रयत्न ऑफ समचा बाहेरच्या चेंडूला अवे फ्रॉम द बॉडी चेंडू निर्धाव येतो अमोलचा अमोलने कमबॅक बॅक केलंय मध्ये आठ फुलटॉस होता लॉफ केलाय हवे मध्ये संधी ठिकाणी बघतोय नजरा त्याच्या चेंडूंवरती चेंडू विसावला त्याचा हातामध्ये विकेट पाहायला मिळते धक्का तिसरा बॅटिंग करणाऱ्या द्वारका नदीले वन गौरी पाडाला एक्केचाळीस वरती आठचं गणित अजून सोडवायचं आहे हे म्हणून तिथे नाराज आहेत चेंडू आता त्यासाठी शिल्लक असतील फक्त तीन बाद जिंकणारे कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारे कधी जिंकत नाहीत विजयासाठी दोघांचा संघर्ष सुरू आहे स्वप्न दोघांनी बघितलंय विजयाच परंतु स्वप्नाची पूर्तता करेल तो फक्त एक संघ पहिला उपांत्य फेरीचा सा सामना दोन्ही संघ बक्षीस पा, पात्र फेरीमध्ये नक्कीच खेळत आहेत तिथून त्यांना एक एक ट्रॉफी नक्कीच ते घेऊन जातील परंतु आता मेगा फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल चेंडूशिलक तीन तीन मध्ये बनवायचे आहे दहा आठ श्राकिंगला हेमंत अमोल पाटील राऊंड रनवे मध्ये थोडा अडथळा रिदम मध्ये ते चुकतायत पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्कवरती जात असताना नवीन माइंडसेटने तीन मध्ये आठ त्यांना डिफेन्स करायच्या दुसऱ्या बाजूने तीन मध्ये आठ बनवायच्या हेमंत मात्रेला गौरीपाडासाठी बॅक ठेती बॉलर ड्रायव्ह केल्या चेंडूला लाँग ऑन मध्ये अमर ठाकूर त्या ठिकाणी पाहायला मिळाले उचलल्या चेंडूला फेक करतात नॉ सेकंडला थोडी बाजूला फेकी आली आणि दाबा मिळतात त्या दोन नवीन फलंदाज राम मात्रे पाचव्या क्रमांकावरती वेगाने धावले चेंडू नऊ शाखे गेला चेंडू जसा डीपमध्ये गेला होता धावा दोन मिळत्या दाव फलक तुम्हाला पाहायला मिळते फॉर्टी थ्री वरती सहा धावसंख्येची गरज आहे दोन चेंडूंमध्ये विकेटच्या आधारावरती धावा पाच विजयासाठी पुरेशा असेल त्या द्वारकानातील वन गौरीपाडाला आरम इलेबन गावदेवी सुनारपाडा आजच्या तीन सामन्यांमध्ये विजय होत असताना सेमीफायनलमध्ये पोहोचलेत कालच्या तीन सामने विजय होत असताना गौरीपाडा सेमीफायनलमध्ये सेमीफायनलची लढत आहे एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप सीझन सेवन फुलर लेख होता ड्रायव्हर करतो चेंडू डीपमध्ये शेतरक्षक आहे त्या ठिकाणी हातामध्ये चेंडू फेक होते नेकंड ला आणि फलंदाज कोणता बाद असेल हे पाहण्या योग्य असेल अंपायरचा डिसिजन येतोय फलंदाज बाद कोणता थोडा वेळ नक्कीच केस घेतात त्या अर्थात थोडा मनामध्ये संकोच सुतवड अंपायर रेफर करण्यात आलेला डिसिजन ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण बघतोय फेक करण्यात आली त्या ठिकाणी सिद्धेश होते सिद्धेश फेक करण्यात आले स्ट्राकवारकडून नॉन स्ट्राकिंग इंडला आणि अमोलने उद्ध्वस्त केल्या तर अपील त्यांनी लगेचच केली फलंदाज बाद या ठिकाणी हेमंत एक आता राम हे या ठिकाणी बघण्यातील डिसिजन कृशला आहे सामना आहे क्लोज झालेला सामना जिथे दोन चेंडूंमध्ये गरज होती ते एकंदरीत सहा धाव संख्येशी एक धाव मिळते आणि बाद होतोय तो फलंदाज हेमंत मात्रे या ठिकाणी बाद होत्या ज्यांच्याकडून अपेक्षा भरपूर होत्या स्ट्राईक असेल ती राम मात्रे यांच्याकडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील चेंडू शिल्लक असेल तो आता खेरसा एक आणि एक चेंडूंमध्ये एका चेंडूमध्ये मध्ये आहेत पाच धावा विकेट जर गमावली तर धावा पाच कंपल्सरी असेल विकेट न गमावता चार धावा विजयासाठी पुरेशा असेल कारण विकेटची झाली ती बरोबरी टॉस आहे तो गौरी पाडाचा चार चार विकेट या ठिकाणी पाहायला मिळतात सामन्यामध्ये ट्विस्ट आहे हा सामना संपलेला नाही विकेट जर मिळवली या एका चेंडूवरती पाच ची गरज आहे विकेट जर आली तर पाच धावा पूर्णपणे काढाव्या लागतील विकेट न गमावता चार धावा विजयासाठी पुरेसा असेल त्या द्वारकानाथ इलेवन गौरी पाडाला शेवटच्या चेंडूवरती हा सामना आलाय सेमी फायनलची लढत सीझन सेवन एम्बी ट्रॉफी चॅम्पियनशिप पहिला फेरीचा सा सामना शेवटच्या चेंडूवरती सोनार पाडाच्या विरोधात गौरी पाडा ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग डीप मध्ये लाग ऑफ आणि डीपमध्ये डीपेश कपा पॉईंट एक चेंडू पाच चार धावा विकेट नगमवता विजयासाठी पुरेसा असतील टाळा नक्की दा व्हायला दाव्या चेंडू साठी लॉफ करण्याचा सा प्रयत्न अखेर अमोल पाटील सेलिब्रेशन सामना खेचून आणला एक निसटता विजय